हे सगळं नागपूरला माहीत आहे. नवीन काय त्याच्यात? हे संपूर्ण नागपूरला माहीत आहे की माननीय नितीन गडकरी यांना हरवण्यासाठी ते पराजय त्यांचा झाला पाहिजे, याच्यासाठी त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी काम केलं. सर्व नागपूरमध्ये चर्चा आहे. जेवढे जेवढे देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांना जाऊन विचारा की त्यांनी या निवडणुकीमध्ये कोणतं काम केलं. खरी गोष्ट आहे. संजय राऊतांनी जे सांगितलं ते 100% खरी गोष्ट आहे. नितीन गडकरी पराभूत झाले पाहिजे याच्यासाठी काँग्रेस आणि यांनी तर आम्ही काम केलं सर्वांनी, पण आमच्यापेक्षा सुद्धा 2 पावलं पुढं त्यांच्याच पक्षाचे काही जे देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्ते होते ते होते. एका अर्थानं त्यांना रसद पुरवण्यात आली की देवेंद्र फडणवीस पडले पाहिजे. ही रसद भारतीय जनता पार्टीच पुरवली. विकास ठाकरे म्हणतात की संजय राऊत यांनी वायफळ बडबड करू नये, आम्ही काँग्रेस एका आमच्या दमावर लढलो, आम्हाला कोणी मदत केली नाही, असं विकास ठाकरे म्हटलं. असं आहे, या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या ठिकाणी एकत्रित निवडणूक लढली, प्रश्नच नाही. आम्ही आमच्याच ताकदीवर आम्ही इथे निवडून येणार आहे, पण त्याच्यामध्ये जर भर पडत असेल तर कोणालाही आनंद होणार आहे, ती भर पडली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.